नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक 22 वाहतूक व संदेशवहन या पाठाविषयी माहिती पाहूयात. मुलांनो, या पाठामध्ये प्राचीन काळातील आणि आधुनिक काळातील वाहतुकींच्या साधनांची माहिती दिली आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत वाहतुकीची निरनिराळी साधने वापरण्यात आली आहेत. आधुनिक काळात वापरण्यात येणारी वाहतुकीची साधने ही प्राचीन काळी वापरण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत अधिक वेगवान व सुरक्षित आहेत. सांगा पाहू, या चित्राचे नीट निरीक्षण करा. तुम्ही पाहिलेली किंवा वापरलेली अशी वाहतुकीची साधने शोधा आणि चित्राजवळील चौकटीत बरोबरची खूण करा. पृथ्वीपासून खूप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येणारी साधने ओळखा, त्यांच्या चौकटीत वर्तुळाची खूण करा. उरलेली साधने तुम्ही कधी कुठे पाहिली आहेत का? ती कोणत्या काळात वापरली जात असावी असे तुम्हाला वाटते? त्याबद्दल तुमच्या मित्राशी किंवा शिक्षकांशी चर्चा करा. मुलांनो, या चित्रातील कृतीतून तुमच्या लक्षात आले असेल की वेगवेगळ्या काळात आपण वाहतुकीसाठी विविध साधने वापरली आहेत. आपण आता वापरत असलेली साधने पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत जास्त वेगवान आणि सुरक्षित आहेत. सांगा पाहू, या चित्रांचे निरीक्षण करा. क्रमांक एक, वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो? मुलांनो, दिलेल्या चित्रामधील रेल्वे, ट्रक आणि बैलगाडी या वाहतूक साधनांचा वापर आपण माल वाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी करतो. क्रमांक दोन, या तीनपैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते? या तीनही वाहतूक साधनांपैकी बैलगाडी हे मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन आहे. क्रमांक तीन, तीनही वाहतूक साधनात कोणता भाग समान आहे? मुलांनो, या तीनही चित्रांचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की तीनही वाहतूक साधनांना चाक आहेत. म्हणजेच तीनही वाहतूक साधनांमध्ये चाक हा भाग समान आहे. माणूस लाकडी ओंडके व गोलाकार दगड डोंगरावरून घरंगळत जाताना पाहायचा. या निरीक्षणावरून त्याला चाकाची कल्पना सुचली असावी असे मानतात. पूर्वी वस्तू ओढण्यासाठी लाकडी फळ्यांचा वापर केला जायचा. नंतर या फळ्यांना चाक जोडल्याने वाहतुकीस वेग आला. वेळेची व श्रमाची बचत होऊ लागली. चाकाचा शोध हा माणसाच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. माहीत आहे का तुम्हाला, आधुनिक काळात वाहतुकीची अत्याधुनिक साधने निर्माण झाली आहेत, परंतु आजही काही भागात वाहतुकीसाठी माणूस व प्राणी यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, दुर्गम भागात याक, वाळवंटात उंट, उंचावरती जाण्यासाठी पालखी किंवा डोली वापरतात. पाणी, वायू हे प्रवाही पदार्थ आहेत, त्यांच्या वाहतुकीसाठी नळ मार्गाचा उपयोग करतात. पाण्याची वाहतूक नळातून पूर्वीपासून केली जाते. खनिज तेल, नैसर्गिक वायू या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक नळावाटे करणे सुरक्षित असते. कच्चे तेल हे तेल विहिरींपासून तेल शुद्धीकरण कारखान्यांपर्यंत नळ मार्गाने नेले जाते. तसेच काही भागात शुद्ध केलेले तेल बाजारपेठांकडे सुद्धा नळ मार्गाने वाहून नेले जाते. काय करावे बरे? मंजीत व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे आहे, परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही. खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल? पर्याय आहेत क्रमांक एक, घोडा, क्रमांक दोन, नळ आणि क्रमांक तीन, पालखी.
मंजीत व सलीम यांनी डोंगरावरून पाणी नळाद्वारे वाहून आणणे योग्य होईल. सांगा पाहू, दिलेल्या चित्रात संदेश वहनाची विविध साधने व पद्धती दिल्या आहेत. क्रमांक 1, आपल्या घरात वापरात असलेली संदेश वहनाची कोणती साधने चित्रात दिसत आहेत त्यांच्याजवळ त्रिकोणाची खूण करा. क्रमांक 2, इतर साधनांपैकी कोणती संदेश वहन साधने तुम्ही पाहिली आहेत त्यांच्याजवळ वर्तुळाची खूण करा. आणि क्रमांक 3, उर्वरित संदेश वहन साधनांच्या बाबतीत आपल्या शिक्षकांकडून जाणून घ्या. विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा माहिती पोहोचवणे म्हणजे संदेश वहन होय. काही शतकांपूर्वी कबूतराच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश पाठवले जायचे. निरोप्याला पाठवूनही संदेश वहन होत असे. त्यानंतरच्या काळात संपर्काच्या साधनात तारेचा व टपाल सेवेचा वापर सुरू झाला. या सर्व सेवा आताच्या तुलनेत खूपच संथ होत्या. अलीकडच्या काळात संदेश वहनासाठी जलद तंत्रांचा वापर केला जातो. संदेश वहनाचा वापर आता सर्व क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे. रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी संदेश वहनाच्या साधनांद्वारे अनेकांशी सहज संपर्क साधता येतो. यासाठी मानवनिर्मित उपग्रहांचा वापर केला जातो. वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट इत्यादी सार्वजनिक संदेश वहनांची साधने आहेत. माहीत आहे का तुम्हाला? सुरुवातीला मानव त्याचे विचार व भावना व्यक्त करण्यासाठी हातवारे करणे, हावभाव करणे, विविध प्रकारचे आवाज काढणे इत्यादींचा वापर करत असे. त्यानंतर विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट आवाजाचा वापर होऊ लागला. अशा प्रकारे मानवाला स्वर सापडला व भाषेची निर्मिती झाली. भाषेनंतर मानवाने लिपीचा शोध लावला. गुहेतील भिंत, लाकूड यावर तो आपले विचार चित्रांच्या रूपात कोरू लागला. प्राचीन काळी अशा प्रकारे संदेश वहन सुरू झाले. जरा डोके चालवा. खालील उतारा वाचा व पुढील मुद्द्यांची उत्तरे लिहा. मुलांनो, प्रथम या उताऱ्याचे वाचन करूयात. उताऱ्यामध्ये काही शब्दांच्या जागी चित्रे दिली आहेत. उतारा आहे, सुट्टीचा दिवस असल्याने रोहन आज घरीच होता. तो टीव्हीवरील क्रिकेटचा सामना पाहण्यात दंग होता. तितक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडले तेव्हा दारात पोस्टमन दिसले. त्यांनी पत्र व काही कार्ड दिली. मग ते सायकलवरून निघून गेले. ते पत्र आत्याने पाठवले होते. नाताळच्या सुट्टीसाठी आत्या गावाकडे येणार होती. 8 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रानुसार आत्या तर नागपूरवरून आजच रेल्वेने पोहोचणार होती. तितक्यात घरातला फोन खणखणला. आईने फोन उचलला तर आत्याच बोलू लागली. आत्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. ही बातमी सांगण्यासाठी आई सानियाच्या खोलीत आली तर ती हेडफोनवर गाणी ऐकत होती. आईने मग दादाला हाक मारली. दादा संगणकावरून त्याच्या मित्राशी चॅटिंग करत होता. शेवटी आईने रोहनला सांगितले, रोहन, तुझे बाबा शेताकडे बैलगाडी घेऊन गेले आहेत. त्यांना मोबाईल फोनवरून निरोप दे. आई, बाबांचा मोबाईल लागत नाही. तेवढ्यात दादा तेथे आला. तो म्हणाला, मी मोटरसायकल घेऊन आत्याला आणण्यासाठी रेल्वे स्टेशनला जातो. असे म्हणून तो तेथून निघाला. मुलांनो, अशा प्रकारचा हा उतारा होता. उताऱ्यावरील काही प्रश्न अभ्यासूयात. उताऱ्यातील वाहतुकींची साधने कोणती? उताऱ्यामध्ये सायकल, रेल्वे, मोटरसायकल आणि बैलगाडी ही वाहतुकीची साधने आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, उताऱ्यातील संदेश वहनाची साधने कोणती?
उतारातील संदेश वहनाची साधने आहेत टीव्ही, पत्र, टेलिफोन, संगणक आणि मोबाईल. या साधनांचा जलद ते संथ असा क्रम लावा. त्यापैकी कोणती साधने तुम्ही वापरली आहेत? उत्तर आहे संगणक, टीव्ही, मोबाईल, टेलिफोन, रेल्वे, मोटारसायकल, सायकल, बैलगाडी आणि पत्र. हा संदेश वहनाच्या साधनांचा जलद ते संथ असा क्रम असेल. यापैकी टीव्ही, मोबाईल, टेलिफोन, पत्र आणि संगणक या साधनांचा आम्ही उपयोग केला आहे. उतारामध्ये कोणते साधन चित्राने दाखवले नाही, हे साधन कशासाठी वापरतात? या उतारामध्ये मोबाईलचे चित्र दिले नाही, हे साधन एकमेकांशी तात्काळ संवाद करण्यासाठी वापरतात. मुलांनो, ही कृती तुम्ही करून पहा. परिसरातील प्राणी व पक्ष्यांचे निरीक्षण करा. ते एकमेकांशी संपर्क कसे करतात ते पहा. संकट आल्यास, ओळखीचे कोणी दिसल्यास, खाद्य दिसल्यास, जखमी झाल्यास प्राणी पक्षी विशिष्ट आवाज काढतात, ते नीट ऐका. त्या प्राणी पक्ष्यांसमोर असे आवाज काढल्यास त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात ते पहा. मुलांनो, मांजर, कुत्रा, चिमणी, कावळा हे प्राणी व पक्षी विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट पद्धतीने आवाज काढतात व इतर प्राणी पक्षीही विविध आवाज काढतात हे तुमच्या लक्षात येईल. याचाच अर्थ की प्राणीसुद्धा एकमेकांशी संवाद करत असतात, तेही संदेशाची देवाणघेवाण करत असतात. जरा डोके चालवा. मासे पाण्यात राहतात ते संदेशवहन कसे करत असतील? मासे पाण्यामध्ये आवाज काढतात. त्यांचे ध्वनी तरंग पाण्यामधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. अशा प्रकारे मासे पाण्यात संवाद साधतात. सांगा पाहू. क्रमांक 1, सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे? सोबतचे चित्र हे जादूच्या खेळाचे आहे. क्रमांक 2, चित्रातील माणूस काय करतो आहे? चित्रातील माणूस जादू करतो. क्रमांक 3, असा खेळ तुम्ही तुमच्या परिसरात पाहिला आहे का? होय, असा खेळ आम्ही आमच्या परिसरामध्ये पाहिला आहे. क्रमांक 4, असे आणखी कोणकोणते कार्यक्रम तुम्हास माहीत आहेत त्याची यादी करा. जादूप्रमाणे आम्हाला सिनेमावाला, कठपुतळीवाला, विदूषक, पथनाट्य इत्यादी खेळ माहीत आहेत. क्रमांक 5, असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो? असे कार्यक्रम आपण मनोरंजनासाठी पाहतो. मुलांनो, या चित्राचे निरीक्षण करा. दिलेल्या चित्रातील मनोरंजनाचे प्रकार व तुम्ही केलेली यादी जुळते का ते पहा. या सर्वांपासून आपले मनोरंजन होत असते. ही सर्व स्थानिक मनोरंजनाची साधने आहेत, कारण हे कार्यक्रम आपल्यासमोर होत असतात, आपण ते समक्ष पाहू शकतो. मुलांनो, या दोनही कृती तुम्ही करून पहा. क्रमांक 1, तुमच्या परिसरात कार्यक्रम करण्यासाठी येणारे जादूगार, शाहीर इत्यादी कलाकारांशी बोला. आणि क्रमांक 2, तुमच्या आवडीचा कार्यक्रम दूरदर्शनवर पाहताना त्यातील आवडीच्या कलाकाराशी बोलण्याचा प्रयत्न करा. वरील दोन कृतींमधून तुम्हाला कोणाशी बोलता आले? वरील दोनपैकी कोणत्या कृतीतील व्यक्ती तुमच्याशी बोलू शकली नाही आणि बोलता न येण्यामागचे कारण काय असेल? मुलांनो, आपण रेडिओ, दूरदर्शन संच, संगणक व प्रोजेक्टर यांचा वापर करतो. त्याद्वारे कार्यक्रम ऐकताना किंवा पाहताना
आपले मनोरंजन होते। हे कार्यक्रम दूर कुठेतरी सुरू असतात, तेथे ते चित्रित व ध्वनिमुद्रित करून प्रक्षेपित केले जातात। वरील साधनांचा वापर करून आपण हे कार्यक्रम ऐकू व पाहू शकतो। रेडिओ, दूरदर्शन संच इत्यादी मनोरंजनाची प्रक्षेपण साधने आहेत। जरा डोके चालवा। खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनाच्या गटात बसत नाही? क्रमांक 1 रेडिओ, क्रमांक 2 दूरदर्शन, क्रमांक 3 बाहुली नाट्य आणि क्रमांक 3 सिनेमा। रेडिओ हे मनोरंजनाचे साहित्य असले तरी प्रक्षेपण साधनाच्या गटात ते बसत नाही। रेडिओवरती आपण फक्त आवाज ऐकू शकतो, मात्र दूरदर्शन, बाहुली नाट्य व सिनेमा या प्रक्षेपण साहित्यांमध्ये आपण आवाजाबरोबरच चित्रेही पाहू शकतो। काय करावे बरे? मीनाला अतिशय महत्त्वाचा संदेश लगेचच परगावी पाठवायचा आहे, त्यासाठी तिने कोणत्या साधनाचा वापर करावा असे तुम्हाला वाटते? मीनाने तात्काळ मोबाईल फोनद्वारे संदेश पाठवावा किंवा ईमेलद्वारे संदेश पाठवावा? माहीत आहे का तुम्हाला, सध्या मोबाईल फोनचा वापर वाढला आहे, पण आपण आपल्या आवडत्या चिमणीला मोबाईलमधून निघणाऱ्या लहरीचा त्रास होतो, त्यामुळे चिमण्या आपल्या परिसरातून नाहीशा होत आहेत। मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, वाहतुकीची अथवा संदेश वहनाची साधने ही गरजेनुसार वापरण्यासाठी असतात। त्याचा अतिवापर आपल्यासह सर्व सजीवांसाठी व पर्यावरणासाठी हानिकारक आहे। या पाठातून आपण काय शिकलो? क्रमांक 1 वेगवेगळ्या काळातील वाहतूक साधनांची माहिती घेतली। क्रमांक 2 चाकाचा शोध किती महत्त्वाचा आहे हे समजून घेतले। क्रमांक 3 वेगवेगळ्या काळातील संदेश वहनाची साधने जाणून घेतली आणि क्रमांक 4 मनोरंजनाची स्थानिक व प्रक्षेपित साधने समजून घेतली। मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 22 वाहतूक व संदेश वहन याविषयीची माहिती पाहिली। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।